आज आपण बघणार आहोत की जेम एफ्रॉन म्हणून एक लेखक आहेत, ते स्पोर्ट्स न्यूरोलॉजिस्ट पण आहेत. त्यांनी एक चॅम्पियन्स माइंड म्हणून एक छान असं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक छान असा त्यांनी ॲक्रोनिम सांगितलंय की हे जे लिजेंड्स आहेत हे कसा विचार करतात. तो शॉर्ट फॉर्म आहे बेस्ट. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बेस्ट. आता त्या बेस्टमध्ये बी काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, ई काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, एस काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो आणि टी अजून काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो. आता ह्यामधला जो बिलीफ आहे तो चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपणाकडे बरीचशी उदाहरणं आहेत. बिलीफ म्हणजे काय की आपला स्वतःवरती असणारा विश्वास. बऱ्याच जणांना बरेचशी स्वप्न बघण्याचा तरी नाद असतोय, पण थोड्या वेळानंतर त्यांच्याच मनामध्ये स्वतःची पाल चुकचुकते की अरे यार मला हे जमल का, हे खरंच डुएबल आहे का, हे खरंच वर्केबल आहे का. मग ह्यासाठी आपण हे चांगलं समजून घेण्यासाठी आपण एक नेल्सन मंडेलाचं उदाहरण घेऊयात. ह्या अगोदरच्याही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण नेल्सन मंडेलाचं उदाहरण घेतलंय, कारण मित्रांनो त्यांचे जे बिलीफ सिस्टीम होती ही इतकी स्ट्रॉंग होती, म्हणजे त्यांना जे आफ्रिकेमध्ये अचीव करायचं होतं, इवन जे जगामध्ये त्यांना अपेक्षित होतं, ते त्यांनी 27 वर्ष तुरुंगात राहून पण असा कधीही विचार केला नाही की मी तुरुंगातून कधी बाहेर पडायचो आणि मग कधी करायचो, तोपर्यंत माझं आयुष्य संपलेलं असेल. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःवरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. 27 वर्ष तुरुंगामध्ये राहिले पण त्यांचं जे ध्येय होतं किंवा त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी सत्यात उतरवलंच, आणि हे शक्य झालं केवळ आणि केवळ त्यांच्या बिलीफ्समुळे. किंवा अजून एक आपण दुसरं उदाहरण घेऊयात की जे मोहम्मद अली आहेत, म्हणजे त्यांच्या इतका मोठा बॉक्सर कुणीही झाला नाही असे सगळेजण म्हणतात, त्यांच्या इतका मोठा ॲक्टिव्हिस्टही कुणी झाला नाही हेही बरेचसे लोक सांगतात. मग ते बऱ्याच वेळा ज्यावेळेस प्रयत्न, ज्यावेळेस त्यांच्या जिममध्ये त्यांचे जे वेगवेगळे व्यायाम जे आहेत ते करायचे, एके दिवशी काय झालं होतं की जे आर्नॉल्ड श्वार्झनेगर आहेत, म्हणजे जे मिस्टर ओलिम्पिया 7 वेळा झाले आणि एक विश्वविक्रम त्यांनी तयार केला, ते एके दिवशी त्या मोहम्मद अलीसोबत वर्कआउट करत होते आणि त्यांना वाटलं की मी दररोजचे 2000 स्क्वॉट्स करतोय, म्हणजे आपल्या मराठीत म्हणता येईल की बैठका 2000 मारतोय. मग त्यांना वाटलं की आर्नॉल्ड श्वार्झनेगर ह्याचं मी काय करूया की मिळवूयात आपण की एवढे 2000 स्क्वॉट्स करतोय आणि त्याला विचारून खिजूयात की तू किती करतोय. मग त्यांनी तसं केलंही, विचारलं की मोहम्मद अलींना तुम्ही किती स्क्वॉट्स करता, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी स्क्वॉट्स किती करतो हे मी मोजायला सुरुवात कधी करतो की ज्यावेळेस मला वाटतं की मी आता ह्यानंतर एकही स्क्वॉट करू शकत नाही त्यानंतर मी सुरुवात करतो मोजायला. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांची जी बिलीफ सिस्टीम होती, आणि त्यांचं एक फेमस वाक्य आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द चॅम्पियन. म्हणजे हे त्यांनी प्रत्येक वर्कआउट सुरू करण्याच्या अगोदर, प्रत्येक त्यांची मॅच सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी स्वतःला सांगायचे. म्हणजे ही बिलीफ सिस्टीम किती महत्त्वाची असते हे तुमच्या लक्षात आलं असेल. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा आपणाला आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका.